तर मित्रांनो, मी निलेश दोरे यारा कंपनीच्या वतीने आपलं सगळ्यांचं स्वागत करत आहे. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पपई पिकाविषयी, वाढत्या तापमानामध्ये पिकाचं संरक्षण व पिकाला लागणारा भेसळ लस या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. जवळपास सगळे शेतकरी पपई पिकासाठी लागवड करण्यासाठी रोप हे नर्सरीतून आणत असते, आणि जेव्हा रोप हे नर्सरीमध्ये तयार होत असतं, ते नर्सरीमधलं जे वातावरण असतं आणि आपल्या ऍक्च्युअल फील्डमध्ये जे वातावरण असतं, या वातावरणामध्ये खूप तफावत असते. ज्यावेळेस आपण नर्सरीतलं रोप ऍक्च्युअल जमिनीमध्ये जेव्हा लावत असतो, त्यावेळेस जर पिकाची किंवा त्या रोपाची प्रतिकार क्षमता जर वीक असेल, कमी असेल, तर टेम्परेचर वाढलं किंवा आपल्यापासून पाण्याचं नियोजन जर कमी जास्त झालं, तर पीक हे कोमजून जाण्याची शक्यता असते, पिकाची वाढ थांबते आणि पीक मरण्याचे वाढ शक्यता असते. अशा वेळेस जर पिकाची प्रतिकार क्षमता वाढवायची असेल, तर तुम्ही याराविटा बायोट्रॅकची ड्रेंचिंग करू शकता. याराविटा बायोट्रॅकची ड्रेंचिंग करताना याराविटा बायोट्रॅकचे प्रमाण हे 200 लिटर पाण्यामध्ये 1 लिटर या पद्धतीने घेऊन तुम्ही अळवणी ही रिंग पद्धतीने करू शकता. यामुळे पिकामध्ये वाढत्या तापमानामध्ये लढण्याची ताकद निर्माण होईल, प्रतिकार क्षमता तयार होईल. पहिल्या ड्रेंचिंग नंतर 4 ते 5 दिवसानंतर आपण दुसरी ड्रेंचिंग करायला पाहिजे. ही यारा डेल्टा स्प्रे 11-42-11 या प्रोडक्टची 11-42-11 हा 5 ते 6 किलो 200 लिटर पाण्यासाठी घ्यायचा आहे. त्याच्यासोबत याराचाच याराविटा रेक्झोलिन हे 500 ग्रॅम 200 लिटर पाण्यामध्ये एकत्र घेऊन त्याची आपण ड्रेंचिंग करू शकतो. दुसऱ्या ड्रेंचिंगमुळे पिकामध्ये पांढऱ्या मुळांची वाढ जास्तीत जास्त होईल. पिकाचा जो स्टंप असतो, स्टंप मजबूत होण्यामध्ये मदत होईल. सोबत पिकामध्ये हिरवापणा टिकून राहील, पानांची चवडाई वाढेल आणि नवीन पालवी फुटण्यासाठी मदत होईल. एकदा जर पिकामध्ये पांढऱ्या मुळांची वाढ चांगल्या प्रमाणात सुरू झाली, अशा वेळेस पीक हे जमिनीतलं जे काही अन्नद्रव्य हे घेण्यासाठी सक्षम असतं, तर आपण त्या पद्धतीने पुढील बेसल डोसचं नियोजन करू शकता. आणि बेसल डोसमध्ये यारा कंपनीचा सल्ल्यानुसार आम्ही रिकमेंड करत आहोत यारा मिला कॉम्प्लेक्स 50 किलो एकरी, यारा लिवा नायट्राफोर 25 किलो एकरी, DAP 25 किलो एकरी, दाणेदार SOP 25 किलो एकरी, सोबत 15 ते 20 किलो मॅग्नेशियम सल्फेट. या पद्धतीने तुम्ही जर पहिला बेसल डोस केला, तर पिकाला लागणारे जे काही त्याला आवश्यक अन्नद्रव्य असतात, म्हणजे नत्रस, उडद, पाला, सोबत तुम्हाला कॅल्शियम, मॅग्नेशियम सल्फर आणि इतर सूक्ष्म अन्नद्रव्य पण मिळतील, जेणेकरून पिकाच्या चांगल्या वाढीसाठी, नवीन पाली फुटण्यासाठी, पिकामध्ये हिरवापणा टिकून राहण्यासाठी आणि भविष्यामध्ये फुलगळणं होण्यासाठी या अन्नद्रव्याची मदत होईल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण या बेसल डोस व ड्रेंचिंगचं नियोजन बघितलंय. पुढील माहितीसाठी आपण लवकरच दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.